शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना युवा सेना खालापूर शहर आणि श्री साबाई माता कबड्डी संघ खालापूर यांच्या वतीने हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे कबड्डी चषकाचे आयोजन केल्याने या स्पर्धेत खालापूर आणि कर्जत तालुक्यातील संघांनी सहभाग दर्शवल्याने स्पर्धेत वेगळीच रंगत चढली होती. या रंगतदार स्पर्धेत हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे कबड्डी चषकावर कर्जत तालुक्यातील मोहिली संघाने नाव कोरले, तर द्वितीय क्रमांक खैराट, तृतीय क्रमांक वावोशी, चतुर्थ क्रमांक वदव संघाने पटकावल्याने या सर्व विजयी संघांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. खालापूर तालुका युवा सेनेच्या माझ्या सहकाऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारच्या स्पर्धा बाळासाहेबांच्या नावाने या ठिकाणी भरवलेल्या आहेत. कबड्डी क्षेत्राला खरं तर चांगले दिवस यावं. एकीकडं क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आणि या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटप्रेमी आहेत, निश्चितपणे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु महाराष्ट्रातल्या हा खेळ आज साता समुद्रापलीकडे गेलेला आहे आणि कबड्डीला प्रोत्साहन देण्याचं काम युवा सेनेच्या माध्यमातून होत आहे. त्यांना मी प्रोत्साहन देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आणि या कबड्डीच्या माध्यमातून जे जे संघ यामध्ये सहभागी आहेत त्या सर्व तरुण मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. नक्कीच कबड्डीला एक चांगले दिवस पुन्हा एकदा प्रस्थापित होतील या शुभेच्छा माझ्या. स्पर्धेकरता खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र शेठ थोरवे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा खालापूर तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष शरद कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच खालापूर शहर शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांनी कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तसेच कबड्डी सामने पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याकडे आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2020 हा आपण आत्ताच कार्यक्रम घेतलेला आहे. तरी आपले जे स्थानिक आपण ज्या सामने ठेवले खेळाडू आहे त्या नवीन खेळाडूंना पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन देतो आणि काही स्थानिक खेळाडू जे खूप प्रॅक्टिस करतात, प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा कुठेतरी वाव मिळावा म्हणून आपला मित्रमंडळी आहेत त्यांनी एकत्र येऊन हा लोकांच्या आशीर्वादाने दक्षिणा पूर्णी गव्हर्न साहेब पद्मनाभ पाटील साहेब मिलिंदा घाटवळ यांनी सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून आम्ही हा कार्यक्रम आणि तसंच कार्यक्रम पुन्हा असे पुढे होतील आणि याच्यातून चांगला खेळाडू निर्माण होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न करायचा. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक खालापूर.